नुकसान झालं नाहीये. सुरुवात मात्र खराब केली जातीये. गोलंदाज जो मसूद आहे त्याच्या सहाय्यानं म्हणजे राईट मोर द विकेट ही गोलंदाजी केली जाते. आदित्य छोट्या श्रेणीचा खेळू परंतु कारनामे मोठे आहेत आहे या आदित्याचे. क्रॉस लाईन चांगला बॅकफुट स्टँडर्ड डिलिव्हर चांगलाच फटका खेळला आहे तिथे. परंतु आपण जर पाहायला गेलं बाहेर देखील रस्तिक प्रेक्षक आहे त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. पुन्हा एकदा चांगलाच फटका खेळलाय. क्रॉस द लाईन बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळतोय आणि केवळ इथे देखील सिंगल धाव घेतली जाते. म्हणजे आता मात्र जो आदित्य आपल्या संघासाठी सातत्यानं संघर्ष करताना दिसलाय तो खेळाडू मात्र या संपूर्ण मॅच मध्ये दाढताना दिसेल. अनोख्या शैलीमध्ये बॅटिंगची पोझिशन या खेळूचे देखील आपल्याला बघायला मिळते. ज्यावेळेला आपण जर पाहायला गेलं तर थोडीशी जी स्टाईल आहे हँडल पकडण्याची बॅटरची ही देखील थोडीशी वेगळी आहे. तीन चेंडूचा खेळ अजून देखील शेष असेल. पहिला षटक हे प्रोग्रेस मध्ये आहे. चार धावा आतापर्यंत झालेले आहेत. पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर समोरच्या क्षेत्रामध्ये आपण पाहायला गेलं अगदी जाग्यावरूनच फटका खेळलाय. मसूद वरती मोठे मोठे असे प्रहार केले गेले आहेत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं चांगला फटका खेळला जातोय. म्हणजे ते एक वेगळंच माइंडसेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आदित्य इथे कोणत्याही प्रकारच्या चुका करत नाहीये. अगदी स्वतः कंट्रोलमध्ये दिसतोय आणि बॅटिंग देखील करतोय. यावेळी देखील क्रॉस लाईन जाऊन खेळलंय आणि केवळ एक सिंगल षटकाचा खेळ संपलाय. विदाऊट लॉस धावसंख्या जाऊन पोहोचले आतिश रायडर्स या संघाची 7. 7 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. पहिलं षटक संपलेलं आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये नवीन गोलंदाज येणार कोणी आपल्याला बघायला लागणार आहे. यापुढे होणारा सामना असेल शिवकृपा कन्स्ट्रक्शन विरुद्ध जय श्रीराम. सो बोथ कॅप्टन आपण काही वेळातच टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. नक्कीच या ठिकाणी आपण तो पुढचा टॉस आहे. या गावच्या उपसरपंच आदरणीय मेघनाथी रेमसे यांच्या शुभेच्छा आपण टॉस करून घेऊयात. शिवकृपा कन्स्ट्रक्शन विरुद्ध जय श्रीराम या दोन संघांमध्ये हे बॅटल असणारच आहे. सो विनंती असेल सर्वांना या दोन्ही जे संघनायक आहेत त्यांना विनंती करतो की आपण टॉस साठी कॉम बॉक्स मध्ये यायचंय आणि आपलं डिसिजन मात्र घेऊनच यायचं आहे दोन्ही संघाने. आपण टॉस करूयात या गावच्या उपसरपंच मेघनाथी रेमसे मॅडम यांची शुभेच्छा आपण टॉस करून घेतोय. आणि कोणते एक्स्ट्रा खेळाडू तुम्ही बाहेर बसवणार आहात याची देखील नोंद आपण इथे करायची आहे. कोणते खेळाडू तुम्ही बाहेर बसवणार आहात जे प्लेइंग तुमचे जे 9 खेळाडू असतील त्यांच्या व्यतिरिक्त जे एक्स्ट्रा खेळाडू कोण बेंच वरती बसवणार हे देखील आम्हाला सांगायचं आहे. सो गोल्डन कॉइन आपण मॅडमच्या हातामध्ये द्यायचं आहे. सर गोल्डन कॉइन आपण मॅडमना द्यायचं आहे. आपण टॉस करून घेतोय या गावच्या उपसरपंच मेघताई रेमसे मॅडम यांच्या शुभेच्छा. दोन कर्णधार आहेत. एका बाजूला शिवकृपा कन्स्ट्रक्शन विरुद्ध जय श्रीराम या दोन संघांमधलं बॅटल आहे. टॉस कोणी जिंकलाय? जय श्रीराम ऑन द टॉस. डिसिजन सर इथेच द्यायचं आहे. जय श्रीराम ऑन द टॉस अँड डिसाइडेड टू बॅट फर्स्ट. बॅटिंग स्वीकारले संघानं म्हणजेच या ठिकाणी शिवकृपा कन्स्ट्रक्शन या संघाला गोलंदाजीसाठी त्यांनी इन्व्हिटेशन दिलंय. आणि इथे तुम्ही पाहायला गेले ही मॅच मात्र मोठी बनत जाईल का. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत धावसंख्या तुम्ही पाहताय तर 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. दुसरं षटक हे प्रोग्रेस मध्ये असेल. किशोर पालकर आणि आदित्य रेमजे जे का आघाडीसाठी आला होता खेळाडू आदित्य तो आपल्या संघासाठी मोठे योगदान देत असताना नॉनस्ट्राइक एंडवरती तो उभा आहे. तर दुसऱ्या बाजूला किशोर पालकरला पाठवलं गेलं पहिल्या चेंडूवरती. अलोंग द कार्पेटचा फटका आहे. चेंडूनं देखील चकमा दिला होता क्षेत्ररक्षकाला. आणि पुन्हा एकदा समोरच्या क्षेत्रामध्ये हा देखील चांगला फटका आहे. आदित्य दहाडलाय. आतिश रायडर्सचा असं खेळाडू आहे. मुदत सर माघजनकर स्टेजशी संपर्क साधायचा आहे. मुदत सर माघजनकर. दुसरं षटक प्रोग्रेस मध्ये आहे. आदित्य वन स्ट्राईक मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळू शकेल. आदित्य चांगल्या प्रकारचा खरपूस समाजच्या प्रत्येक गोलंदाजाचा घेतलाय. अगदी स्टँड अँड डिलिव्हर समोरच्या क्षेत्रामध्ये खेळला जातोय. डिक्लेअर सेक्शन कडे अगदी स्वतःमध्ये कंट्रोल आणि या ठिकाणी क्रिकेट चांगलं खेळलं जाते त्याच्या सहाय्यानं. पुन्हा एकदा बॅकफुटचा वापर केलाय.
हा चेंडू देखील समोरच्या क्षेत्रामध्ये ठोकण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळी देखील डिक्लेअर सेक्शनकडे केवळ सिंगल धाव यांच्या खात्यामध्ये जोडली जाते. आपण म्हणतो ना की थेंबे थेंबे तळे साचे, तशाच प्रकारचा या ठिकाणी बघा ह्या एका एका धावन कुठेतरी चांगलं टोटल उभं करण्याचं नक्कीच या दोन्ही खेळूंच्या माध्यमातून मोठंसं योगदान देण्यासाठी ते उतरलेत मैदानाच्या आतमध्ये. योगदान तर द्यावं लागेल, एक पार्टनरशिप बनवावी लागेल. जोपर्यंत तुम्ही भागीदारी बनवत नाही तोपर्यंत तुम्ही एक चांगलं टोटल बनवू शकत नाहीत. बघा क्रॉस राईन इथे घनागाती प्रहार, वा जबरदस्त मॅग्निफिशंट स्ट्रोक सोकार वसंत रेमजे. वसंत रेमजे 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या लॉस ऑफ वन विकेट 19 या आकड्यावरती स्कोर. वसंत रेमजे मधलीवाडी माजी अध्यक्ष. दुसरं षटक या ठिकाणी तुम्ही पाहायला गेलं तर 19 धावा धावफलकावरती एक खेळाडू बहात्तर झालेला आहे. काय मॅचेस चाललेत आतापर्यंत तुम्ही पाहायला गेला तर टेटवली प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि पर्व पहिल्याचे हे चित्ततारक सामने तुमच्या समोर बघायला मिळत आहेत. एका बाजूला आतिश रायडर्स आणि श्री स्वामी समर्थचा संघ खेळताना दिसतोय. बॉलरचं नाव सांगा पुन्हा एकदा. मसूद गोलंदाजी ट्रॅक वरती ज्या मसूदनं ज्या वेळेला पहिलं षटक टाकलं होतं अगदी योग्य दर्जाची अनुशासित गोलंदाजी केली. बॅकफुटला जाऊन या ठिकाणी तुम्ही पाहायला गेला. वा चांगलं क्षेत्ररक्षण आहे. जो खेळाडू पडला झडला परंतु आपल्या संघासाठी मोठंसं योगदान देखील दिलंय त्यानं. किशोर फालकर पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक मार्कवरती तुम्हाला बघायला मिळू शकेल. धावसंख्या आतापर्यंत 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. हाताचा स्पर्श आहे का परंतु केवळ हाताचा स्पर्श नाहीये, सिंगलच धाव मिळणार आहे. ऑफिशियलच्या माध्यमातून सांगितलं जाते या चेंडूवरती तुम्ही बघा तर केवळ आणि केवळ एक सिंगल धाव मिळेल. मसूद न प्रभावित करणारी गोलंदाजी केली. आदित्य रेमजेच्या विरोधामध्ये तो गोलंदाजी करतो. खोलवरचा आहे. फुलंदाजीची डिलिव्हरी डिरेक्ट हिट असता करीबी मामला बघायला मिळू शकला असता परंतु इथे डिरेक्ट हिट होत नाहीये. आणि इथे जे षटक क्रमांक 3 प्रोग्रेस मध्ये आहे. आतापर्यंत धावसंख्या 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. हे 3 षटक प्रगतीपथावरती चालू आहे. या 3 षटकामध्ये आतापर्यंत काही चेंडू शिल्लक असताना याच्या धावा 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचले आहेत. हा दुसऱ्या विकेट साठी पार्टनरशिप मात्र परतती आहे. एवढ्या 3 चेंडूचा खेळ शेष असलेल्या 3 षटकातील ओव्हर द विकेट गोलंदाजी केली जाते किशोर साठी. परंतु ज्यावेळेला चेंडू अडवलं जाईल डिरेक्ट हिट आहे का परंतु ज्यावेळेला चेंडू फेकला जाईल अतिशय वेगानं ही धाव मात्र कंप्लीट केली जाते. बॅटला सुदैव विटरला. डिरेक्ट हिट असता सरळ मैदानाच्या बाहेर जावं लागलं असतं किशोरला. परंतु दोन्ही या ठिकाणी सुदैव विटरला आणि डिरेक्ट हिट लागला देखील नव्हता. आदित्य रेमजे पुन्हा स्ट्राईक वरती आलाय. बॅटिंग धमाकेदार केली आदित्यला. क्रॉस लाईन बॅक टू बॉलर खेळण्याचा प्रयत्न. इथे डॉट बॉल बिंदी चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. आदित्यनं पहिला आता चेंडू मात्र एक डॉट काढलाय. समोरच्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचा फटका खेळला गेलाय आणि या एका धावीच्या सहाय्यानं स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचले. 24 लॉस ऑफ 1 विकेट 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 24 धावा आतापर्यंत 24. दुर्गा माता प्रतिष्ठान टेटवळीचे अध्यक्ष रमेशजी भागवत स्टेजशी संपर्क साधायचे. रमेशजी भागवत तीन षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 24 लॉस ऑफ 1 विकेट. तर या ठिकाणी पाहायला गेलं तर षटक क्रमांक 14 अंतिम षटक आहे. स्लॉगर मध्ये गोलंदाजीसाठी आलाय शैजल जो खेळाडू आहे तुम्हाला बघायला मिळतो. राऊंड द विकेट गोलंदाजी किशोर पालकर याच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. फ्रंट फुटचा वापर करत असताना पुढे सरसावला हा खेळाडू आणि इथे देखील एक सिंगल जाऊ तुम्हाला बघायला मिळते. धमाकेदार बॅटिंग केली जाते. वा चांगलीच बॅटिंग बघायला मिळाली आहे. म्हणजे एक्स्ट्राच्या धावा अनुशासित गोलंदाजी मागच्या षटकामध्ये केली गेली. त्यानंतर जो बॅटर्स आहे आदित्य रेमजेनं आपल्या संघासाठी मोठंसं योगदान दिलं. तुम्ही किशोर पालकरला देखील पाहिलात तर 9 चेंडूंमध्ये 12 धावा त्याने देखील बनवल्यात. तर दुसऱ्या बाजूला आदित्य रमजन 11 चेंडूंचा फेस केलाय. त्याने आतापर्यंत 9 धावा बनवलेले आहे. सेजरला तुम्ही पाहताय फ्रंटफुटचा वापर करत असताना लॉंग द कार्पेटचा फटका खेळला अगदी जमनी लगतचा फटका आणि इथे देखील स्ट्राईक रोटेट केली जाईल. केवळ इथे चेंडू वरती एक सिंगल धाव आणि सिंगलच्या सैन्यात स्कोर कार्ड मात्र पुढे सरकेल 26-26 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 130 स्ट्राईक रेटने खेळत असलेला किशोर पालकर त्यानंतर त्याचा साथीदार आदित्य रेमजे या दोघांमध्ये आता पार्टनरशिप मात्र बनत चालली आहे. शेवटच्या आपण दुसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप आहे. तर 24 चेंडू आणि इथे मला सहकार्य केलेलं आहे. सुमारे 5000 रुपयाची देणगी दिलेली होतो. आपण देखील त्याचा सन्मान करायचंय. आमच्या शब्दाला मान राखून सचिनजी आपण यायचंय. महेंद्र मेंगे
दुर्गा माता प्रतिष्ठान टेटवली याचे अध्यक्ष रमेशजी भागवत यांच्या वतीने देखील आम्हाला चषक सहकार्य मिळालेलं आहे. अध्यक्षांना मी विनंती करतो की आपण त्यांना देखील शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. और 24 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. बॅटिंग करणारा संघ असेल श्री स्वामी समर्थ. या संघाला विशाल असं टार्गेट सेट केलेलं आहे आतिश रायडर्सच्या संघानं. प्रेक्षकांमध्ये ज्यावेळेला बॉल जाईल त्यावेळेला तो बॉल जमा करा, एकतर रेफरी यांच्याकडे करा आणि त्या महिला मंडळाच्या अध्यक्ष रविनाथ भारदे यांना देखील शास्त्री पद देऊन अध्यक्ष त्यांचा सन्मान करतील. 24 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. सरपंच मॅडम मेघनाथ रेमजे यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचंय. चला पुन्हा एकदा या मैदानाच्या दिशेने मी घेऊन जातोय आणि सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते 24 चेंडू आणि 31 धावांचा फाटला करत असताना श्री स्वामी समर्थ या संघाचे ओपनिंग बॅटर्स आपल्याला बघायला मिळतील. ओपनिंग बॅटर्स कोण आहेत? मसूद आणि त्याचबरोबर निखिलची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅक होईल. ऑल सेट ऑलरेडी, लेट्स प्ले. मसूद आणि त्याचबरोबर निखिलची जोडी आहे आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आदित्य रेमचे पहिले षटक टाकताना तुम्हाला बघायला मिळतोय. ओव्हर द विकेट गोलंदाजी पहिला चेंडू आहे आणि इथे बॅकफुटचा वापर करत असताना क्रॉस लाईन खेळलं गेलं आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा एक सिंगल धाव बघायला मिळतीय. या संपूर्ण स्पर्धेसाठी तुम्ही पाहायला गेलं तर नक्कीच दापोली तालुक्यातील असे प्रख्यात असे पंच आहेत स्वप्नील शिंदे सर, अनिकेत तेरेकर सर आणि कीर्ती सर असे तीन पंच संपूर्ण स्पर्धेसाठी या तिन्ही दिवस स्पर्धेसाठी पंचांची भूमिका आपल्याला नक्कीच बजावताना बघायला मिळतील. आणि चांगल्या प्रकारचा ठिकाणी क्रिकेट देखील सर्व संघ खेळताना दिसत आहेत. नो बॉल आहे, खराब गोलंदाजी आहे, परंतु मोठंसं नुकसान झालं नाही आहे. क्षेत्ररक्षक असं खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय तर कौतुक करावं लागेल. केवळ फक्त आणि फक्त सिंगल धाव मिळणार आहे. म्हणजे तुम्ही पाहायला गेलं तर 23 चेंडूंमध्ये 29 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. समोर राईट हँडेड बॅटर्स मसूदला चांगले प्रहार करण्याची संधी मिळाली होती 9 चेंडूवरती, परंतु जिथे क्षेत्ररक्षक मात्र अगदी चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करत आहेत. आतिश रायडर्स संतोषजी कदम पुढे जिथे चांगल्या प्रकारची प्रथम फलंदाजी करत असताना आपल्याला बघायला मिळाली जी पार्टनरशिप बनली होती सागर पालकर आणि त्याचबरोबर तुम्ही पाहायला गेलं त्याचा साथीदार होता आदित्य रेमजे. या दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप बघायला मिळाली. त्या पार्टनरशिपच्याच बळबुतावरती तब्बल 30 धावा त्यांनी बनवल्या. 31 धावांचा त्यांना पाठलाग करायचा, एक हाताने चेंडूला पकडण्याचं धाडस केलं गेलं आणि केवळ इथे बिंदी चेंडू डॉट बॉल आहे. म्हणजे जशी जशी डॉट बॉल येईल ना तसं तसं मॅटर्स प्रेशर मध्ये येणार आणि प्रेशर मध्ये आले की चुका घडतात आणि चुका घडल्यानंतर चुकीला माफी मिळत नाही. बघा हे देखील क्रिकेटच आहे. धावची संधी होईल का? परंतु आपण पाहिलं की थोडासा लेझी पण क्षेत्ररक्षकाच्या सहाय्यानं आणि तिथे बघता बघता एक सिंगल डाव देखील कम्प्लीट केली जाते. शेवटचा एका चेंडूचा खेळ बाकी आहे. ऑन स्ट्राईक मार्क वरती आता निखिल आपल्याला फलंदाजी करताना बघायला मिळेल. भरभक्क माद्याचा खेळाडू हा देखील आहे. मोठे फटके खेळू शकेल का? लॉंग द कार्पेटचे फटके येतील का? कारण का प्रत्येक बॅटर्स बॅकफुटला जाऊन पंच करतात. हा खेळाडू देखील सुरुवात मात्र पंचच्या माध्यमातून केली जाते. षटकाचा खेळ संपलेला आहे. विदाउट लॉस धावसंख्या जाऊन पोहोचले 7 याकड्यावर. षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या विदाउट लॉस 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. 6 धावा धाव फलकावरती आहे. त्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 6 या आकड्यावरती तुम्हाला जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडूंमध्ये तुम्ही पाहताय तर 25 ची आवश्यकता. ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर पंच सांगतील इट्स अ फेअर डिलिव्हरी डॉट बॉल. रोहित रेमजे हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं संपूर्ण स्पर्धेचा आनंद रसिक प्रेक्षक देखील घेत आहेत, घर बसल्या घेत आहेत. अगदी स्टँडर्ड डिलिव्हर जागेवरूनच हा फटका खेळला गेला. समोरच्या क्षेत्रामध्ये हा थोडासा क्रॉस खेळला गेला अगदी ऑफसाइड रिजन मध्ये आणि केवळ मात्र एक सिंगल धाव तुमच्या खात्यामध्ये जोडली जाते. पहिला डॉट बॉल होता बिंदी. आता या चेंडूचा परिपूर्ण अभ्यास केला गेला होता.
फ्रंट फुटचा थोडासा वापर केला, मर्यादित रेषेच्या थोडं मागे देखील राहिला खेळाडू आणि तिथून चांगला फटका खेळला. केवळ एक सिंगल धाव बघायला मिळाले आतापर्यंत. इथे बघा 8 धावा बनलेले आहेत, 3 चेंडू टाकले गेले या षटकातील. येणारा पुढचा चेंडू तुम्ही पाहताय तो पुन्हा चांगलाच फटका ठोकलाय. प्रत्येक चेंडू येतोय, प्रत्येक चेंडूला चांगलं मिडल केलं जात आहे आणि ऑफसाइड रिझर मध्ये हा पंच खेळला जातोय. मसूदला घेतलं गेलंय आणि मसूद सांगतो या संघामध्ये मला का घेतलं गेलंय याचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघा. चांगली फटके वाटी तो करतोय. गोलंदाजी करत असताना 2 षटकं टाकली होती, अगदी किफायतीशीर षटक देखील हाताळलं. पुन्हा चांगला फटका खेळला जाईल. समोरच्या क्षेत्रामध्येच हे खेळले जात आहेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये तुम्ही किती बाजूला आपण पंच केला परंतु तुम्हाला एकच मिळेल. परंतु जमली लगतचे फटके खेळल्यात तर तुम्हाला चौकार अव्हेलेबल आहे, दुहेरी धावा देखील अव्हेलेबल आहेत. त्याच्यासाठी खूप तुम्हाला त्या चेंडूचा अभ्यास करावा लागेल आणि त्यानंतर मोठे फटके खेळावे लागतील. या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. रोहित रेमजेनं चांगली गोलंदाजी केली, नो बॉल आहे. चेंडू ज्या वेळेला टाकला जातो तर तो थोडासा आपल्याला आपल्या फ्लाईट बघायला मिळाली त्याच्यामध्ये आणि फ्लाईट बघायला मिळते म्हणजे याचाच अर्थ हा चेंडू नो आहे. मोठं नुकसान झालं नाहीये नो चेंडू चेंडूवरती, परंतु तुम्ही पाहताय तर हा जो खेळाडू नोचे जे 2 नोट टाकले गेले या इनिंग मध्ये त्या दोन्ही नो मात्र मसूदना हॅन्डल केले होते परंतु तिथे मोठे फटके खेळले गेले नाही. षटक क्रमांक आता 2 खेळ संपलेला आहे. विदाऊट लॉस धावसंख्या जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती, म्हणजे 6-12 धावा धावफलकावरती आहेत. 6 सरासरी मेंटेन ठेवत असताना पहिल्या 2 षटकामध्ये 12 धावा बनवल्या गेल्या आहेत. तर जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि इथून पुढे 19 धावांची आवश्यकता आहे. 31 फाटला करायचा आहे. 12 मध्ये 19 आवश्यकता 9.50 अशा प्रकारची सरासरी मेंटेन ठेवत असताना या धावा तुम्हाला कराव्या लागतील. म्हणजे 12 चेंडूंमध्ये 19 आवश्यकता आहे. घेणारा पुढचा जो गोलंदाज, कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजीसाठी 5 रन केलं जात आहे हे पाहावं लागेल. पुन्हा एकदा आतिश राडरचे जे संघ मालक आतिश भागवसर यांनी सांगितलंय की आदित्य रेमचे जो गोलंदाज आहे त्याच्या माध्यमातून हे 3 षटक हे टाकलं जाणार आहे. काय गोलंदाजी केली फलंदाजी तर आतिश राडर्स या संघाने चांगलीच केली. प्रथम फलंदाजी करत असताना 30 बनवले, 31 ध्येय उद्दिष्ट प्रतिस्पर्धी श्री स्वामी समर्थ या संघाच्या विरोधामध्ये ठेवलं गेलंय. आता गोलंदाजी करत असताना पहिले 2 षटक अगदी योग्य टप्प्यावरती गोलंदाजी. पहिलं षटक ज्या वेळेला आदित्य रेमजेनं टाकलं, दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळालं त्याचा जो साथीदार होता नवीन गोलंदाज त्याच्या माध्यमातून टाकलं गेलं आणि हे षटक पुन्हा एकदा आदित्य हा गोलंदाजी करतोय. 3 षटक आहे, प्रोग्रेसला मात्र चालू केलं जाईल समोर असेल. आता मध्ये ब्रह्मास्त्र घेऊन निकेल, चांगला बॅक टू बॉल खेळलं जात आहे आणि केवळ मात्र डिक्लर सेक्शन कडे चेंडू ट्रॅव्हल होताना बघायला मिळतोय. एक सिंगल धाव आहे आणि या सिंगलच्या माध्यमातून 13 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला सरळ अगदी चांगलाच फटका आहे. चेंडू सीमा रेषा पार तभी तो होगा बिडा पार आणि इथे मात्र आलाय घनागती प्रहार स्वीकार. व्हॉट अ मॅग्निफिसेंट स्ट्रोक. जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 17 या आकड्यावरती. सतरा धावा धावफलकावरती. 17 बोलू तो खतरा लागेल का इथे फलंदाजी करणारा? 17 बोलू तर खतरा लागणार का हे पाहावं लागेल. आदित्य रेमजेची गोलंदाजी आहे. मिस्टर एक्स्ट्रा लेक्षामच्या बाहेरचा चेंडू, एक्स्ट्रा धाबा खर्च केल्या जात आहेत. श्री स्वामी समर्थचा संघ आता कमबॅक करून देतोय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी चांगला फटका. म्हणजे ऑफसाइडला या ठिकाणी हा फटका खेळला गेला. निखिलनं देखील दर्जेदार क्रिकेट खेळले. 4 चेंडूचा सामना केला, तो 7 धावांवरती खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला मसूद यानं 13 चेंडू खेळतो. पुन्हा एकदा यावरचा मोठा प्रहार, निखिल ऑन फायर. याच्या इनिंग मधला दुसरा चौकार आलाय. व्हॉट अ मॅग्निफिसेंट स्ट्रोक. वा जबरदस्त खेळ सादर केला जातोय. अंततः शेवटच्या ऍक्शन रिपोर्ट तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचा फटका खेळला गेलाय. अगदी सरळ रेषेत हा फटका खेळला गेलाय आणि जिथे 4 धाव आपल्याला ऍड होताना बघायला मिळतील. धावसंख्या 23 23 आकड्यावरती विदाऊट लॉस
अजून सलामीचे सलामीवीर फलंदाज आहेत, ओपनिंग बॅटर्स त्यांच्या माध्यमातून 23 बनवले गेल्यात. सर काय समीकरण होतं, 12 मध्ये 19 होत्या, आता 8 चेंडू आणि 8 धावा फक्त राहिल्या आहेत. याला खऱ्या अर्थानं संघर्ष म्हणतात. म्हणजे शेवटच्या पर्यंत आपण म्हणतो की सेल्फ इज कंट्रोल अँड लाईफ दॅन बेटर. म्हणजे तुमचा कंट्रोल तुमच्या यशस्वी बनण्यासाठी खूप महत्वाचा ठरतो. 8 चेंडू 8 धावांची आवश्यकता श्री स्वामी समर्थचा संघ या मॅच मध्ये आता बनून राहिलाय. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उछाल प्राप्त आहे. म्हणजे संघाचा मुख्य खेळाडूची भूमिका बजावणारा आदित्य रेमजे कुठेतरी थोडस आपण पाहिलं की चेहरे होते नैराश्य घेत असताना गोलंदाजी करतोय. 7 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. इथे देखील लेग साइड रेसर मध्ये हा पंच केला गेला, एक सिंगल. तर जिंकण्यासाठी या ठिकाणी पाहायला गेलं तर आतापर्यंत धावा झालेली आहे 3 षटकांतला 25, 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. येस, कंपल्सरी चेसिंग अँड कंपल्सरी ड्रेसिंग सो अनिवार्य आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. दिलीपजी निवळकर स्टेजशी संपर्क साधायचंय. दिलीप निवळकर नाव घेतल्यानंतर लगेच यायचंय. दिलीप निवळकर नक्कीच का नाही, कंपल्सरी चेसिंग अँड कंपल्सरी ड्रेसिंग. 6 मध्ये 6 ची आवश्यकता आहे. 6 ची प्रमोद नागसरे. सहा चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. 6 मध्ये 5 गोलंदाजी सडे गोलंदाज झालाय. फुलटॉस वरती मोठा प्रहार, आता एक सिंगल घेतली जाते. मसूद मात्र चांगलेच प्रहार करतोय. निखिलनं बॅटिंग चांगली केली, तक्रीबन 200 साई क्रिकेटने इथे फलंदाजी केली गेली निखिलच्या साह्यानं. अगदी स्टँड अँड डिलिव्हर फ्रंट फुटचा नॉर्मली वापर केला गेला त्या ठिकाणी. 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. 4 मध्ये 3 ची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. काय मॅच बघायला मिळाली. 4 चेंडू आणि या ठिकाणी 3 धावांची आवश्यकता. अजय निवळकर येणार. पुढचा चेंडू आहे, पुढचा वापर करत असताना परंतु एक एक धाव खूप महत्वाची होते. आतिश रायडरचा संघ थोडा बॅकवुड वरती आता परतलेला आहे. 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. काय मॅच रंगली आहे. अफलातून दर्जा. अजय निवळकर पालकर यानंतरची देखील पुढची मॅच खेळली जाईल. शिवकृपा कन्स्ट्रक्शन विरुद्ध जय श्रीराम. जय श्रीराम या संघाने टॉस जिंकला आणि फलंदाजीचं डिसिजन घेतलेला आहे. तर इथे या मॅच मध्ये बघा 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. कोणता संघ या मॅच मध्ये जिंकेल याचं प्रिडिक्शन अजून देखील लावू शकत नाही. दोन्ही संघांसाठी मी तरी म्हणेन सामना ऑन झालेला आहे. इथे जर एखाद चांगला चेंडू आला विकेटचं पतन बघायला मिळालं तर सामन्यामध्ये रोमर्स येण्याची दाट शक्यता आहे. यातपर्यंत आपण पाहायला गेलं या गावचे सरपंच महोदय या साहेबांचं आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती करतो की आपण या मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार राहिलाय. इथं नो बॉल आहे. खराब गोलंदाजी. सामना जिंकलेला आहे. आता सामना जिंकलेला आहे श्री स्वामी समर्थ या संघानं. हा सामना जिंकलेला आहे. तब्बल 3 चेंडू राखून हा सामना जिंकलेला आहे. चांगली बॅटिंग केली अफलातून दर्जाचं क्रिकेट आणि आता मात्र आतिश रायडर्स संघ या ठिकाणी पराजित होतोय. सो कॉम बॉक्स आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर नक्कीच या संपूर्ण स्पर्धे आजच्या मॅच